नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो स्वागत करतो। मित्रांनो, आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येतो आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल, तुम्ही जर इथे बघत असाल थंबनेल तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल 2021 जे नोटिफिकेशन पब्लिश झालं 23 डिसेंबर 2021 आणि ज्याची एग्जाम 2022 होणार आहे, है ना, तर या परीक्षेच्या संदर्भात मराठी मुलांना आवाहन करण्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ करतो आहे। मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल याची जाहिरात, याचं नोटिफिकेशन हे 23 डिसेंबर 2021 पब्लिश झालेलं आहे। त्याचा ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। त्याची लास्ट डेट ही 23 जानेवारी 2022 आहे। हे आव्हान करण्याचं कारण हे आहे की मित्रांनो, या केंद्र शासनाच्या विविध पदांच्या या तब्बल 8,500 पेक्षा जास्त जागांची ही महाभरती आहे। आणि मित्रांनो, या केंद्र शासनाच्या या ज्या ही जी भरती आहे वेगवेगळ्या पदांची, ही मित्रांनो त्यातले जे महत्त्वाचे जे काही पोस्ट आहेत मी तुम्हाला फक्त माहिती असावी म्हणून सांगतोय, एवढं तुम्हाला ते माहीत असेल सुद्धा, जसं की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे, त्यानंतर सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर आहे जे आता CGST झालेला आहे, त्यानंतर मित्रांनो CBI इन्स्पेक्टर आहे, ऑडिटर आहे, है ना, असे बरे असिस्टंट आहे, अशा बऱ्याच पोस्ट, जवळजवळ 29 वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो, आणि या पोस्टसाठीची ही भरती आहे, ही महाभरती आहे मित्रमध्ये 8,500 पेक्षा जास्त जागा आहे। आव्हान काय आहे? आव्हान हे आहे की मित्रांनो, या परीक्षांमध्ये महाराष्ट्रीयन टक्का हा अतिशय कमी आहे। महाराष्ट्रीयन मुलं, मराठी मुलं या परीक्षांकडे तितक्या काय म्हणताना त्याला की सिरियसली म्हणण्यापेक्षा त्या आपण दिल्या पाहिजे, त्याची त्याला त्या एक्झामला आपण अपेअर झालं पाहिजे, ही मानसिकता बऱ्याच मराठी मुलांची दिसताना म्हणजे अशी ती दिसत नाही आहे। आणि मित्रांनो, मागच्या 25 वर्षापासून बोर्डेज करिअर अकॅडमी ही महाराष्ट्रीयन टक्का या परीक्षांमध्ये वाढावा म्हणून अतिशय प्रामाणिकपणे काम करते आहे। आणि आम्हाला सांगायला मोठा आनंद मित्रांनो या अनुषंगानं होतो आहे की याच्यात मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। 1,000 पेक्षा जास्त मुलं मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीनी या परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनवलेले आहेत। परंतु बोर्डेज करिअर अकॅडमीचं असं मानणं आहे की हा टक्का अजून वाढायला पाहिजे, हा टक्का जो आता सध्या आहे त्याच्यापेक्षा थोडासा अजून एक्स्ट्रा जर का वाढला तर आपण खऱ्या अर्थानं या परीक्षाच्या ज्या ही जे वेगवेगळी पदं आहेत तिथे मराठी मुलं आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो। आणि जे वेगळं काहीच नाही ना, तुम्ही ऑलरेडी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात, इथे तुम्हाला फक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL च्या एक्झामला अपियर व्हायचं आहे, याच्यात वेगळा सिलेबस नाही आहे। जे तुम्ही मॅथ्स बाकीच्या एक्झामला तुम्ही ते मॅथ्स हा सब्जेक्ट आहे तो इथे आहे, रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण मराठीत म्हणूया तो इथेही आहे, इंग्लिश बाकीच्या एक्झाममध्ये तो इथेही आहे, जनरल अवेअरनेस जनरल नॉलेज बाकीच्या एक्झाम तो इथे, वेगळं काय आहे? मग आपण का या परीक्षांकडे दुर्लक्ष करतोय? म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमीचं हे जाहीर आव्हान आहे मराठी मुलांना की मित्रांनो, तुम्ही ना SSC CGL च्या एक्झामकडे बिलकुल वळायलाच पाहिजे। आणि 23 जानेवारी 2022 ही त्याची एक्झाम ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट आहे। तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो, आणि मराठी मुलं या परीक्षांमध्ये दिसावे म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमीने
अतिशय कमी फीस मध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन बॅचेस ही सुरुवात केलेली आहे। अतिशय कमी फीस मध्ये उद्देश एकच आहे की मराठी मुलगा या परीक्षांमध्ये दिसला पाहिजे, मराठी मुलगा या पोस्टवर दिसला पाहिजे, मराठी मुलगा या केंद्र शासनाच्या विविध पदांवर बसला पाहिजे, हा त्याच्या मागचा अतिशय प्रामाणिक उद्देश आहे। बाकी तुम्हाला सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल करा, तुम्हाला ती मिळतील। परंतु मी पुन्हा एकदा तुम्हाला जाहीर आवाहन करतो मित्रांनो की या परीक्षा मिस करू नका, अजिबात मिस करू नका। ही चालून आलेली संधी आहे, आपण बाकीच्या एक्झाम देतोच आहोत, या सुद्धा आपल्याला एक्झाम द्यायच्या आहेत ना। आणि या एक्झाम दिल्याने तुमचा फायदा काय होणार मित्रांनो माहिती आहे का, की तुम्ही ऑलरेडी एक्झाम बाकीची तयारी करतायत, बँकेच्या एक्झामची तयारी करतायत, बाकी स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करतायत, आहे ना, त्याच्यात वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत। तर ही एस एस सी सी जी एलची तयारी केल्याने तुम्हाला एस एस सीच्या जेवढ्याही एक्झाम्स आहेत सगळ्या एक्झाम जर का एस एस सीच्या आपण काउंट केल्या तर सगळ्या मिळून किमान 50,000 जास्त जागा एस एस सी हे एका वर्षात मित्रांनो भरत असतं। परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून मुद्दामून हा व्हिडिओ मराठी मुलांसाठी हा तयार केलेला आणि जाहीर आव्हान आहे। बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या बरोबर आहे, फक्त मराठी मुलांनी तिथे दिसावं, अधिकारी व्हावं म्हणून अतिशय कमी फीसमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेसला बोर्डेज करिअर अकॅडमीने सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो याचा फायदा घ्या आणि स्वतःची एक पोस्ट पक्की करा केंद्र शासनाच्या त्या पदावर। चला, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद, थँक्यू।